नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आय एम पी गणित बोर्ड परीक्षा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने कुठली कुठले प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत आय एम पी आहेत जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात त्या प्रश्नांची ही सिरीज चालू आहे मित्रांनो आज आपण एकविसा प्रश्न बघतोय या अगोदर आपण वीस प्रश्न पाहिलेले आहेत गणित भाग दोनचे आणि गणित भाग एकचे चे जवळपास पंचेचाळीस पेक्षा अधिक प्रश्न आपण पाहिलेत ते अगोदरचे जर तुम्ही प्रश्न बघितले नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगोदरचे प्रश्न बघून घ्या मित्रांनो जो विद्यार्थी हे सगळे इम्पॉर्टंट प्रश्न करेल त्याला गणितात नक्की चांगले मार्क मिळतील तर आता आपण वळूयात एकविसाव्या प्रश्नाकडे जो त्रिकोणमिती या प्रकरणातला प्रश्न आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे जवळपास या प्रकारचे प्रश्न येतात जवळपास मी चार प्रश्न बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो या एका प्रश्नाशी रिलेटेड निगडीत तर सगळ्यात आधी हा प्रश्न बघू जो महत्त्वाचा आहे आणि नंतर हे तीन प्रश्न तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो इथं काय दिलंय मला सेक थिटाबरोबर पंचवीस चे सात आहे तर इतर त्रिकोण गुणोत्तर काढा मला सेक थिटा दिलाय आणि सेक वरून इतर सगळी गुणोत्तर काढायचे आहेत सेकवरून मला टॅन आहे मला कॉट आहे मला कॉस आहे मला बऱ्याच किमती म्हणजे जवळपास त्रिकोणमितीय गुणोत्तर काय साईन कॉस साईन कॉस टॅन कोसेक सेक कॉट एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्या म्हणजे सेक तर मला दिलाय आता एक दोन तीन चार पाच इतर पाच त्रिकोणमितीय गुणोत्तर काढायचे मग आता आपण एक विचार करू मला दिलाय सेक सेकचा वापर कुठं कुठं होतो किंवा सेकचा वापर करून मी काय काय काढू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सेक इथं दिसतोय तुम्ही सेकचा वापर करून इथं कॉस्टची किंमत काढू शकता ओके दुसरा मुद्दा आणखी सेक तुम्हाला कुठे दिसतोय इथं दिसतोय सेकचा वापर करून तुम्ही टॅनची किंमत काढू शकता ओके आणि एकदा टॅन आला आणि कॉस आला की टॅन आणि कॉसचा वापर करून तुम्ही साईनची किंमत काढू शकता तर बरचसा तुम्हाला गोलगोल फिरता येऊ शकतो तर आपण काय करू अगोदर या दोन किमती थेट निघतात तर त्या थेट दोन्हीच्या दोन्ही किमती आपण काढून घेऊयात पहिली मी कॉसची किंमत काढतो पहिली किंमत काढतो मी कॉस थिठा कॉस थिटा बरोबर माझ्याकडे आहे एक छेद शेक थिटा बरं का कॉस थिटाचं सूत्र काय एक छेद शेक थिटा आता एक भागिले सेक थिटाची किंमत किती माझ्याकडे कुठे गेला शेक थिटाची किंमत पंचवीस छेद सात आहे पंचवीस शेत सात मग पंचवीस छेद सातच्या उलट काय झालं सात गेल्यावर पंचवीस आला खाली म्हणजे तुमच्याकडे कॉस थिटाची किंमत किती आली सात छेद पंचवीस आता दुसरा मुद्दा कॉस झाल्यानंतर आता मला टॅन ची किंमत काढू शकतो मी या ठिकाणी मग आता टॅनची किंमत कशी काढायची मित्रांनो अगोदर मी थोडीशी शाई भरून घेतो पेनातली शाई कमी झाली आहे आता टॅनची किंमत काढण्यासाठी बघा हे खाली एक सूत्र आहे ही सूत्रच महत्वाची सूत्र तुम्ही लिहून घ्या सूत्र समजून घ्या कारण त्रिकोणमिती अवघड का जातं कारण आपली सूत्रच पाठ नसतात सूत्र आपल्या डोक्यावरून जातात सूत्र आपल्याला समजलेली नसतात त्याच्यामुळे त्रिकोणमिती सारखा विषय जो आहे तो आपल्याला अवघड वाटतो आता याच्यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे पुढचा जो मुद्दा आहे टॅन थिटा आता टॅन थिटाचं सूत्र काय बाबा सेक वर्ग थिटा बरोबर एक अधिक टॅन वर्ग थिटा असं येतं आता आपल्याला टॅन ची किंमत काढायची आहे मग हा एक आधी इकडा आला वाजा मग आपण इकडे घेऊ शेक वर्ग थिटा वजा एक बरोबर टॅन वर्ग थिटा ओके असं हे सूत्र होतं म्हणजे टॅन वर्ग थिटा बरोबर शेक वर्ग थिटा वाजा एक आता सेक ची किंमत पंचवीस छे सात आहे मग या ठिकाणी लिहा पंचवीस छे साताचा वर्ग वजा एक बरोबर टॅन वर्ग थिटा ठीके आता पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस भागिले सात साताचा वर्ग एकोणपन्नास बर का त्याच्यानंतर वजा एक बरोबर टॅन वर्ग थिटा आता इथं तिरकस गुणाकार सहाशे पंचवीस एके सहाशे पंचवीस वजा एकोणपन्नास गुणिले एकोणपन्नास भागिले एकोणपन्नास एके एकोणपन्नास बरोबर टॅन वर्ग थिटा मग आता टॅन वर्ग थिटाची किंमत काय आली माझ्याकडे बघा टॅन वर्ग थिटाची किंमत मला काय मिळेल सहाशे पंचवीस मधून एकोणपन्नास गेल्यावर पाचशे शहात्तर उरतात आणि भागिले हे एकोणपन्नास आपल्या जागेवर आता टॅन वर्ग थिटा जर का माझ्याकडं पाचशे शहात्तर भागिले एकोणपन्नास असेल तर टॅन थिटाची किंमत मला काय मिळेल सगळ्यांची वर्गमुळं पाचशे शहात्तर कितीचा वर्ग आहे चोवीस म्हणून पाचशे शहात्तरचं वर्गमुळं चोवीस वर्ग चो आणि भागीले एकोणपन्नासचं वर्गमुळं सात तर माझ्याकडे चोवीस छेद सात येणार तर टॅन थिटाची किंमत चोवीस छेद सात आता माझ्याकडे क्वास आला सेक आला आणि टॅन आला या सगळ्या गोष्टी आल्या आता मला काय काढायचंय आता मी काय काय काढू शकतो साईन मला काढायचंय मग साईन म्हणजे एक छेद कोसेक कोसेकची किंमत नाही आहे अजून साईन कुठे तुम्हाला इथे इथे एक दिसतोय बघा टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा हे आपल्याकडे सूत्र असतात आपण तिसरा मुद्दा बघू टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा ओके आता कॉस इकड आला गुणिले म्हणजे तुमच्याकडे काय टॅन थिटा गुणिले कॉस थिटा बरोबर साइन थिटा हे सूत्र तुम्हाला मिळतं ओके एका सूत्रापासून अनेक वेगवेगळी सूत्र तयार होतात आता टॅन थिटाची किंमत किती आली बाबा चोवीस छेद सात आले बर का चोवीस छेद सात गुणिले कॉस थिटाची किंमत किती सात छेद पंचवीस आहेत सात छेद पंचवीस बरोबर साइन थिटा आता सात सात गेले म्हणजे सात सात जर गेले तर वर काय राहिले चोवीस म्हणजे सायन थिटाची किंमत काय आली सात सात गेले वर राहिले बिचारे चोवीस आणि खाली हे आपले पंचवीस म्हणजे सायन थिटाची किंमत चोवीस छेद पंचवीस आता काय काय मिळालं तुम्हाला सायन थिटा मिळाला तुम्हाला कॉस थिटा मिळाला टॅन थिटा मिळाला आणि सेक थिटा तर आहेच आता कोसेक आणि क्वाट राहिला कोसेकचं सूत्र काय एक छेद साईन थेटा आणि ची किंमत आहे हा कोसेक थिटा बरोबर एक भागीले साईन थीटा आणि एक भागिले साईन थिटाची किंमत किती चोवीस छेद पंचवीस काय बाबा चोवीस छेद पंचवीस मग आता चोवीस छेद पंचवीस तर काय होणार उलट होणार पंचवीस वर जाणार आणि चोवीस आला खाली अशा प्रकारे हा भागाकार होतो म्हणजे कोसेक थिटा बरोबर तुमच्याकडे या ठिकाणी आले पंचवीस छेद चोवीस आला आता आपला राहिला शेवटचा कोसेक झाला सगळं झालं आता कोसेक पण झाला आता कॉट थीटा आला क्वाट थिटाचं सूत्र काय बाबा एक छेद टॅन थिटा मी इथं लिहितो बरं का क्वाट तिटा आता काय आपला राहिला चौथा तिसरा हा झाला तिसरा बघा तिसरा हा चौथा आणि आता पाचव गुणोत्तर क्वाट थिटा क्वाट तिटा बरोबर एक छेद टॅन थिटा हे सूत्र पण वापरू शकता किंवा कोसेक वर्ग थिटा बरोबर एखादी क्वाट वर्ग तिटा हे सूत्र वापरून सुद्धा काढू शकता तुम्हाला पाहिजे ते सूत्र तुम्ही वापरा काय प्रॉब्लेम नाही बरोबर एक भागीला टॅन थिटाची किंमत किती चोवीस छेद सात आहे मग या ठिकाणी लिहा चोवीस छेद सात त्याच्या उलटे होणार सात छेद चोवीस सात वर चोवीस आले खाली म्हणजे कॉट बरोबर आपल्याकडे सातशे चोवीस आलं तर अशा प्रकारे आपण इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढू शकता तुम्ही आता काय करायचं स्क्रीनशॉट मारून घ्या कारण मी आता हे सगळं रफ करणार आहे आणि पुढचे तीन प्रश्न आपण बघणार आहोत ओके तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ही व्हिडिओ परत परत बघा आणि या अगोदरचे प्रश्न पण बघून या घ्या जे प्रश्न मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिले त्या लिंकवरती तुम्हाला पाहायला मिळतील ओके आणि ही सूत्र खूप महत्वाचे हे सूत्र पण लिहून घ्या मी वारंवार सांगतो की त्रिकोण मीमध्ये सूत्र खूप इम्पॉर्टंट असतात तर आता आपण काय करू पुढचे जे तीन प्रश्न आहेत त्या तीन प्रश्नांकडे जाऊ आता मी हे रफ करतो तर तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट मारून घेतला असेल नसेल घेतला तर व्हिडिओ थोडी पॉज करा मागे घ्या आणि त्यानंतर स्क्रीनशॉट जे आहे ते मारून घ्या ओके आता पुढचे प्रश्न पण खूपच सोपे आहेत इझी आहेत आता पाहिल दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यातला काय रे बाबा माझ्याकडे साईन थिटा बरोबर एक छेद दोन आहे तर थिटाची किंमत काढा आता एक छेद दोन म्हणजे साईन किती साईन तीस ची किंमत एक छेद दोन असते बघा लक्षात घ्या साईन थिटा बरोबर एक छेद दोन म्हणजे साईन तीस ही त्रिकोण ही त्रिकोणमित्तीय गुणोत्तराची सारणी आहे कारण साईन तीस अंश बरोबर एक छेद दोन असतो तुमच्याकडे ओके मग आता साईन साईन गेला म्हणजे तुमच्याकडे थिटा किती आला तीस अंश आला हा झाला तुमचा पहिला प्रश्न ओके दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न पण सेम कॉस थिटा बरोबर शून्य अंश आता कॉस थीटा बरोबर कॉस शून्य म्हणजे किती असतो कॉस शून्य बघा शून्य म्हणजे काय असतं सॉरी कॉस आपल्याकडे इतरला शून्य आला म्हणजे कॉस नव्वद ची किंमत शून्य असते लक्षात घ्या कॉस नव्वद ची किंमत आपल्याकडे शून्य असते इथं या कारण कॉस नव्वद अंश बरोबर शून्य ओके कॉस नव्वद अंश ची नव्वद अंश बरोबर आपल्याकडे या ठिकाणी शून्य असतो हे लक्षात घ्यायचं कॉस नव्वद अंश बरोबर शून्य म्हणजे कॉस थिटा बरोबर कॉस नव्वद आला शून्यच्या ऐवजी कॉस नव्वद घेतला थिटा थि थी, कॉस कॉस गेला म्हणजे तुमच्याकडे थिटा बरोबर किती आला नव्वद आला आणि त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे ना साईन थिटा गुणिले कॉस थिटा कोसेक थिटा हा लय सोपा हो आहे बरोबर किती आता बघा ना साईन थिटा बरोबर एक छेद कोसेक थिटा आहे हे सूत्र आहे कोसेक भागीले इकड आला गुणिले म्हणजे साईन गुणिले कोसेक बरोबर एकटा काय राहिला एक राहिला म्हणजे साईन गुणिले कोसेक बरोबर कधी सुद्धा एक येतं हे सूत्र आहे तर हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे तर अशा प्रकारे हे तीन चार प्रश्न आपण बघितले हे तीन आणि या अगोदरचा एक ओके तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सगळ्यांना धन्यवाद आणि या अगोदरचे प्रश्न नसतील बघितले तर आता लगेच जा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि अगोदरचे प्रश्न बघून द्या ओके बाय